राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनादरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मनुस्मृतीवर असलेला फोटो अनावधानाने फाडला. या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर भाजप आक्रमक झालेले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे गुरुवारी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये शहरातील सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शहराध्यक्ष शंकर जगताप आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे हे देखील आज या आंदोलनाला उपस्थित होते. या आंदोलनादरम्यान त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया. जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? जितेंद्र आव्हाड, जितेंद्र आव्हाड, भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामनव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फाडलेली आहे. हा केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडून केवळ बाबासाहेबांचा अपमान नव्हे तो भारतीय राज्यघटनेचा अपमान आहे. या देशातील तमाम नागरिकांचा तो अपमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत, ते राष्ट्रीय प्रतीक आहेत. त्यामुळे राष्ट्रीय प्रतीकाची अवहेलना करणं हा राजद्रोह होऊ शकतो आणि म्हणून राजद्रोहाच्या खाली अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी भारतीय जनता पार्टी करणार आहे. या निमित्ताने काँग्रेसचे बाबासाहेब आंबेडकरांविषयीचं असलेलं पुतला भाऊशीचं प्रेम समोर आलेलं आहे. काँग्रेसने कायम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे. याच काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळेस लोकसभेमध्ये पराभूत करण्याचं पाप केलेलं आहे. याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली ती राज्यघटना संकुचित करण्याचं आणि त्या राज्यघटनेची दजिया उडवण्याचं पाप काँग्रेसने केलेलं आहे. आणि हीच काँग्रेस या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीजी यांच्यावर आरोप करत होती की भारतीय जनता पार्टीचं पुन्हा मोदी सरकार आल्यानंतर या देशाची राज्यघटना बदलली जाणार आहे. परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी कायमच मान्य केलेलं आहे की एक चहा विकणारा सामान्य माणूस या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं म्हणूनच मी या देशाचा पंतप्रधान होऊ शकलो. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारे या देशाचा कारभार चालेल. मनुस्मृतीच्या आधारे चालणार नाही तर भीमस्मृतीच्या आधारे चालणार आहे अशा पद्धतीची निसंदिग्ध ग्वाही नरेंद्र मोदीजींनी दिली असताना त्याच मनुस्मृतीचं निमित्त करून जितेंद्र आव्हाड यांनी जे पाप केलेलं आहे ते पाप त्यांनी प्रायचित्त घेतल्याशिवाय कमी होणार नाही. त्यांनी प्रायचित्त म्हणून त्यांच्या आमदारकीची राजीनामा दिला पाहिजे, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फसून त्यांना रस्त्यावर फिरून येणार नाही अशा पद्धतीचा आम्ही इशारा त्यांना देत आहोत. सर्वप्रथम ह्या मनोवृत्तीचं कालचा जो ज्या जितेंद्र आव्हाडनं कृत्य केलंय मनस्मृतीच्या निमित्तानं हे त्यांची जी मनातील गोष्ट आहे, जे काँग्रेसवाले आहेत राष्ट्रवादीवाले आहेत शरद पवार गट यांची जी मनोवृत्ती होती ती काल पुन्हा एकदा जनतेच्या समोर आलेली आहे आणि ही पहिलीच वेळ नाही तर जितेंद्र आव्हाड या मनोवृत्तीचे असे 4थी 5वी वेळ आहे. आणि त्यांच्या निषेधार्थ आज फक्त आम्ही निषेध करणार नाही तर त्यांना इशारा देणार आहे आणि आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे की अशी वृत्ती ही ठेचलीच पाहिजे आणि ती ठेचण्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्यावर हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे. अन्यथा भारतीय जनता पार्टीच नव्हे तर महाराष्ट्रातील कुठलेही नागरिक या जितेंद्र आव्हाडला रस्त्यावर फिरू देणार नाही आणि त्यांच्या निषेधार्थ आजचा हा जोडो मारो आंदोलन आज आम्ही केला. आज जर येणाऱ्या काळामध्ये जर त्यांना अटक झाली नाही, त्यांनी राजीनामा दिला नाही तर निश्चितच त्यांच्या तोंडाला काळं फासलं जाणार आहे आणि त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. हा आमचा गर्भित इशारा आम्ही जितेंद्र आव्हाडला भारतीय जनता पार्टी आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या नागरिकांच्या वतीनं त्यांना देण्यात येत आहे.